तुझ्यासाठी आले म्हणा, खरंच काय नारे तुझ्यासाठी आले म्हणा, मुळीच नव्हतरे कान्हा माझ्या मना, मुळीच नव्हतरे कृष्णा। श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा। लाल मातीतलं पाणी वरच, त्याच्यामुळे असं लाल कलर येतो याचा, पूर्ण आरसाडावून येत ही। नमस्कार, स्वागत आहे चॅनलचे आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। सकाळचे 10:30 वाजतात आणि आम्ही पावसामध्ये लपून बसलो होतो इथं। सोनी आली आम्हाला लेकरू झोपी चाललं इथं, काय कुणी तू जा जापळ लेकराच्या काळजीची आतापत्र बसली इथं पळ पिले। बाय बाय। बाय पिल्या, बाय बाय। अय डमे बघा ना, मी आता माझ्याकडे तर बराच वेळ झाला पाऊस चालू आहे, 10:30 वाजलेच आता। आणि आज गुरुवार होता, आरती वगैरे केली, महाराजांची अभिषेक झाला। आणि आजचं काम होतं आपल्याला कांद्यातलं तण काढायचं आणि हिरे टाकायचं कांद्याला, तर त्यासाठी सगळं तयारी झाली। पण आभाळ आलं, पाऊस चालू झाला आता आणि मोठा चांगला बऱ्यापैकी चांगला पाऊस पडतोय, त्याच्यामुळे आता काय राहणार, जाण्यात बी अर्थ नाही किंवा जाता बी येणार नाही आपल्याला। तर चला आता घरीच जाऊया, घरामध्ये चला। पाऊस चालू आणि असाच चालू, जास्त मोठाही नाही आणि एकदम कमीही नाही, मस्तपैकी पाऊस चालू, वारा नाही काय नाही, आभाळ पण एकदम गाळ झाले आभाळ। आता साडे 11 वाजले तो आणि पाऊस थोडासा कमी झाला आहे, येतोय थोडासा भुरभुर येते, पण चला म्हणलं कितीक झाला आहे काय चक्कर मारून येऊया। आपल्याला नांदुर्कीखाली पण जायचं आहे, कारण का त्या ठिकाणी पण नळी आपली आडवी वाढेला, जर काय कचरा वगैरे जर गुतला तर नळी वायला जाते। गेल्या वर्षी आपली तशीच एक नळी वायला गेलेली, तर इथं रानात पाणी साचतं आहे, त्या साईडने आपण पाणी काढून दिलेलं आहे। तरी पण जास्त पाऊस झाला तर इकडं पाणी येतोय, तर इथून ही जी केबल आहे ती वरची हिरवली पण बंद घेता, ही अशा प्रकारे इथून पाणी ही ह्याच्यातलं जाते। तर आपण थोडंसं अजून जर दगडं काढू घेतली म्हणजे जास्ती पाणी फास्टपैकी कमी होत जाईल रानातलं। नाल्यामध्ये एवढं पाणी आणि आपल्या रानातलं, ह्या रानातलंच पाणी इथं साचतं एवढे आहे। आता ह्याच्यात थोडंसं आपण जास्त हे केले जेणेकरून काय होतं, जास्त पाऊस आला की चुकून पाणी पलटून खाली उसामध्ये उतरतंय, तिकडं पाणी जास्त निघत नसल्यामुळे। पण आता आपण थोडंसं फोडूया जास्ती, तर आता जाईल फास्ट। लाल मातीतलं पाणी वरचं, त्याच्यामुळे असं लाल कलर येतो याचा, पूर्ण आरसाडावून येतं ही यांच्या शेतातलं काय, त्याच्यामुळे इथं हिथं भीती वाटती, कारण काही जास्त जर पाणी आलं, काही कचरा वगैरे गुतला तर नळीला गुतून नळी मोडती, गेल्यावेळेस आपली नळी एक वाहून गेली होती, पण यावेळेस तसं काय नाही, येते पाणी चाललंय। सगळं वातावरण हिरवंगार केले, 10:30 वाजल्यापासून घरामध्येच बसून येतो, काही काम बी करता येणार आणि काहीच नाही। आता थोडा पाऊस उघड आहे, मस्तपैकी वरती जेवायला घेऊन आलोय टेरेसवरती,
तर हे मोदक जे आहेत ते आमच्या वहिनीने दिलेत आहे गणपती आत विसर्जन आहे. तर दरवर्षी ते आपल्याला मोदक आणून देत असतात. तर याही वर्षी सकाळी घेऊन आलेले मोदक भेंडी ज्वारीची भाकरी आणि मस्तपैकी असा हा निसर्ग आहे. गार वार आहे. तर चला जेवण करूया. आता वेळच लागेल त्याच्यामुळं व्हिडिओ आता कसे येतील कधी येतील हेही सांगता येत नाही. अशी काही सर्व गोष्टी आहेत. हे काळे वस्तूली फक्त लाईट गेलेली आणि आपली पण त्याच वस्तूहून लाईट आहे. हे काळे वस्तूली लाईट आहे तर संध्याकाळच्याला मोबाईल चार्जिंगला आपल्याला तिकडेच द्यावे लागतील. या साईडला भरपूर गडगडाट असं अजून बी पाऊस चालू आहे खरड्या साईडला. श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा एक वाजली दुपारची आणि तण काढायचे झाले. तर मम्मी कांदा लावती साऱ्या तोपर्यंत आपण रामकटीत जाऊन या चक्कर मारून सोयाबीनचा फेरा करून किती शेंगा येतात काय. जसं आपण पाणी दिलं तेव्हापासून तिकडं गेलोच नाहीत. पाणी साचली राहणार. ही सोयाबीन तर पिवळी पडली म्हणजे लवकरच काढायला पण येईल. वाटा अशा लहान लहान आहेत. खाली लक्ष पण देऊन जावं लागते कारण का आपल्या पायात चप्पल नाही. आणि ही गर्मी जी आहे तर हस्त नक्षत्रातली गर्मी की चांगल्या माणसाला पण धाप लागल्यासारखं होतं. इतकं ऊन उष्णता आहे आणि ह्या उष्णतेमध्ये साप वगैरे रस्त्यावर येण्याची भीती असते. त्याच्यामुळं थोडंसं आपलं खाली बघूनच जावं लागेल. तर ही जी सोयाबीन आहे तर हिला शेंगा थोड्या कमी दिसतात कारण का पाण्याला आबादलेल्या ती. इकडे हे ऊस शेवटी आलोय. आपण पोचलोय वरती माळावरती येऊन पण ऊन हित काही टोपी पण घातली नाही आणि काहीच नाही. आपली सोयाबीन तर अजून हिरवीगार दिसते पाहू शकता. आता ह्याला फवारणी आपण केलेली नाही पहिलीच वेळेस. आपण नवीन फडक्यात शेतकरी सोयाबीनची ह्याला फवारणी पण केली नाही. फवारणी करायची होती पण त्याच्यानंतर पाऊसच चालू झाला आहे आणि त्याच्यामुळे आपली फवारणी राहिलेली करायची. आणि सोयाबीनमध्ये साप असतात असं सर्वच शेतकरी म्हणतात. त्याच्यामुळं आपण पण रिस्क घेणार नाहीत. आता फवारणीला फक्त ह्याची पानं जी आहेत ती हे झालेली आहेत बोळं पडलेत पानांना. मग आता शेंगाचं काय माहिती कसं मेट राहिली. शेंगा तर आहेत बो चांगले शेंगा आहेत. अशा शेंगा दिसतात का तुम्हाला शेंगा चांगल्या आहेत. फक्त आता किडक्या वगैरे होऊ नाही याच्यासाठी आता फवारणी करायचं बी थोडंसं अवघडच चरित्र आहे कारण का थापचे थापही सोयाबीनचे
आणि ह्याला फवारणी करणार कसं आता? तर बघू आपण सकाळच्याला उद्याच्याला एखाद्या जाणकार शेतकऱ्याला घेऊन येऊया माळावरती, दाखवून त्यांना बाबा कसं आहे आता ह्याला फवारायची गरज आहे का आवश्यकता आहे का, आणि त्याच्या हिशोबाने पुढचा निर्णय आपण घेऊया. पण मला तर वाटतं वकी शेंगा हे चांगलेच आहेत हे असे शेंगा आहेत. तर आपण कॅमेरा चेंज करू. अशा प्रकारे शेंगा येतात, पाणी दिलं होतं आणि शेंगा पण टच बंद येतात, तसा काही विषय नाही. हे असे येतात चला चक्कर मारून आलो. मस्तपैकी सोयाबीन आहे आपली एक नंबर, म्हणजे जसं तिला कष्ट घेतले कष्टामध्ये पेरणी केली. पेरणी करायला पण आम्ही वैयक्तिक कुणीत नव्हतं घरातलं, आम्ही तर तिकडं गिरणारलाच होतो त्याच वेळेस इथं पेरणी केली. आणि त्याच्यानंतर फक्त ह्याला फवारणी पण एक पण केलेली नाही अजून, फक्त ह्याला पाणी दिलं होतं. पाणी पण ज्यावेळेस पावसाची आवश्यकता होती, पाऊस नसल्यामुळे पाणी देण्यात आलं, त्याच्यानंतर त्याला कुठलंही कष्ट नाही. पण त्या मानाने सोयाबीन खूप चांगली आली, पहिलीच वेळेस पेरलेली. आपण फक्त भीती याची की आता ती काढायला कधी दिवाळीमध्येच येते काही पंच येते, कारण का दिवाळीमध्ये आपल्याला कुरोपूर गाणगापूरला जायचं आहे, त्याची तिकीटं पण आपण काढली. त्या टायमिंगला जर सोयाबीनचा राडा जर असला तर थोडीशी धावपळ होईल आपली, बाकी काय नाही जायचं तर फिक्सच आहे. पण बघूया आता, आता हे सोयाबीन जे आहेत तर हे काढायला आले जातं म्हणायचं, किंवा हे 8-10 दिवसामध्ये काढावे लागतील. पण आपली अजून हिरवीगार आहे आणि वरती मरणाचं ऊन लागते सूर्य. ही आहे निलगिरीचं झाड आणि त्याच्या सावलीला थोडंसं थांबावं म्हणलं, त्याच्यानंतर आपण खाली जाऊया. माळावून माघारी उस तर मम्मी गेली वाटतं घरी सरपण घेऊन, तर आपण पण जाऊया आता घरी जेवण वगैरे करू. हे घोडे अजून पण फिरते ते म्हणजे पाऊस मोठा 100% येईल. रोग बी लागला पडायला हे पालर के त्या मिरच्यांचं पलीकडे पिवळे मोठाले चांगले तरी शेत काय तिकट असते का नुसते हे मी तसलीच आहे. पण ही कस काय काळी काही आणि तसली काय असं काय काय उलटी बी आहेत उलट्याच सारे त्याला काय होत भाग ना आपलं ह्याला आवळं कधी येते ते काय माहिती केवढं झाडं झाले ते यायला पाहिजे पलीकड ती नाही ना अजून नाही काहीच त्याने मोठ्याला झाले ह्याला हाय.